So friends, this is the another criteria for the classification of culture media or for the classification of nutrient media. So, and this classification, it is based on the nutritional component. म्हणजे त्या प्रत्येक न्यूट्रिएंट मीडियामध्ये किंवा कल्चर मीडियामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे कंपोनंट्स प्रेझेंट आहेत किंवा न्यूट्रिएंट्स प्रेझेंट आहेत त्याच्यानुसार या न्यूट्रिएंट मीडियाचं किंवा कल्चर मीडियाचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि अकॉर्डिंग टू धिस क्रायटेरिया दॅट इज ऑन द बेसिस ऑफ न्यूट्रिशनल कंपोनंट्स धिस न्यूट्रिएंट मीडिया इट इज क्लासिफाईड इन टू थ्री डिफरंट टाईप्स. सो विच आर दॅट थ्री डिफरंट टाईप्स? द वन इज सिम्पल मीडिया, सेकंड वन इज कॉम्प्लेक्स मीडिया, and the third one is synthetic or chemically defined media. So now all of you know that. So what is this nutrient media? Nutrient media ka hai tar te ek bacteria cha food ahe ki jasa aplyala jevna veles kiwa aplyala aplya changlya growth sathi kiwa vadhi sathi nutrients avashyak ahet tashas prakare bacteria chi growth kiwa multiplication jar vhaycha asel tar that bacteria also require the different types of nutrient. And he sagle nutrient apan या बॅक्टेरियाला एका कंबाईन फॉर्म मध्ये प्रोव्हाइड करतो आणि त्या कंबाईन फॉर्मलाच काय म्हटलं जातं? मीडिया म्हटलं जातं किंवा न्यूट्रिएंट मीडिया म्हटलं जातं किंवा कल्चर मीडिया म्हटलं जातं. ओके, आणि त्याचे क्रायटेरिया आपण पाहिले की दॅट न्यूट्रिएंट मीडिया इट इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ डिफरंट क्रायटेरिया. ओके, सो धिस इज द न्यू क्रायटेरिया ऑर द अनदर क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन ऑफ दॅट कल्चर मीडिया अँड दॅट न्यूट्रिएंट मीडिया इट इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ न्यूट्रिशनल कंपोनंट. म्हणजे त्या पर्टिक्युलर न्यूट्रिएंट मीडियामध्ये कोणते कोणते कंपोनंट्स प्रेझेंट आहेत त्याच्यानुसार इथं न्यूट्रिएंट मीडियाचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि ऑन दिस बेसिस देर आर थ्री डिफरंट टाईप्स ऑफ कल्चर मीडिया ऑर न्यूट्रिएंट मीडिया. सो विच आर दॅट थ्री डिफरंट टाईप्स? द फर्स्ट वन इज सिम्पल मीडिया, सेकंड वन इज कॉम्प्लेक्स मीडिया, अँड थर्ड वन इज सिंथेटिक ऑर केमिकली डिफाईन्ड मीडिया. सो नाऊ वन बाय वन वी आर गोइंग टू सी हियर. सी द फर्स्ट वन इज दॅट इज द सिम्पल मीडिया. So this is the classification on the basis of nutritional components. And as we know, there are three different types of media are there according to this. That is, one is simple media, complex media, and third one is synthetic or chemically defined media. So one by one we are going to see here. The first one is the simple media. Maga ata simple media kona lagna aisa? So that simple media, for example, peptone water, then nutrient agar. So these peptone water or that nutrient agar, they can support the growth of non-fastidious bacteria. And this simple media, these are also called as the basal media. Ya simple media lats kay matla jata basal media matla jata. Ani example jar apan pahile che simple media che, that includes NB. NB manje kay nutrient broth. Ani NA manje kay nutrient agar. Ani mag nutrient broth, broth matla nantar kay samjhayche ki that nutrient media does not consist of the agar agar powder which is a solidifying agent. म्हणजे एखाद्या लिक्विड मीडियाचं कन्वर्जन जर तुम्हाला सॉलिड मीडियामध्ये करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय टाकावं लागेल, कोणतं केमिकल टाकावं लागेल? यू हॅव टू ऍड दॅट अगार अगार पावडर किंवा सिम्पली अगार. आणि जर तो मीडिया लिक्विड असेल तर त्याला काय म्हणायचं? ब्रॉथ म्हणायचं. न्यूट्रिएंट ब्रॉथ फॉर एक्झाम्पल किंवा मॅकॉन्कीज ब्रॉथ लाईक दॅट. ओके, सो दिस न्यूट्रिएंट ब्रॉथ ऑर न्यूट्रिएंट अगार म्हणजे काय मग? की दॅट इज द सॉलिड मीडिया की ज्याच्यामध्ये अगार टाकलेलं आहे. ओके, सो दॅट इज द न्यूट्रिएंट अगार. अँड दिस न्यूट्रिएंट ब्रॉथ इट कन्सिस्ट ऑफ पेप्टोन देन ईस्ट एक्स्ट्रॅक्ट अँड सोडियम क्लोराईड. तर या न्यूट्रिएंट ब्रॉथमध्ये काय प्रेझेंट राहतं? पेप्टोन प्रेझेंट राहते, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट प्रेझेंट राहते, अँड ऍट द सेम टाइम देर इज अ प्रेझेन्स ऑफ दॅट न्यूट्रिएंट अगार. ओके, सो सेकंड टाईप इज हियर दॅट इज कॉल्ड एज द कॉम्प्लेक्स मीडिया. सो द सेकंड वन इज हियर that is known as complex media. Now what is this complex media here? So the media which is other than the basal media, okay, that particular media which is other than basal media, that is called as the complex media. And they this particular media, they have the special ingredients. Ya complex media madhe kai special prakarche ingredients kiwa components present astat, and these components they are required फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स. मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ जर चांगल्या प्रकारे व्हायची असेल तर तिथं हे वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स किंवा इनग्रेडियंट्स तिथं आवश्यक राहतात. थोडक्यात काय तर कॉम्प्लेक्स मीडिया म्हणजे काय? आपण जे आयडियल डाएट म्हणतो आपला की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स असायला पाहिजे, त्याचं प्रॉपर प्रमाण तिथं असायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये, ज्याला आपण आयडियल डाएट म्हणतो तशा प्रकारचा कॉम्प्लेक्स मीडिया राहतो की त्याच्यामध्ये
सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स जे बॅक्टेरियाला आवश्यक आहे त्यांच्या ग्रोथसाठी आवश्यक आहे हे सगळे एका प्रॉपर प्रोपोर्शनमध्ये किंवा प्रमाणात तिथं ऍड केलेले असतात. अँड दीज स्पेशल इन्ग्रेडियंट्स, फॉर एक्झाम्पल ईस्ट एक्स्ट्रॅक्ट किंवा केझिन हायड्रोलायझेट, देन सो दीज ईस्ट एक्स्ट्रॅक्ट ऑर दॅट केझिन हायड्रोलायझेट दे कन्सिस्ट ऑफ द मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ केमिकल्स. पुन्हा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात अँड जनरली दिस इज इन द अननोन प्रपोर्शन. ओके, तर हा झाला कॉम्प्लेक्स मीडिया. आणि थर्ड टाईप जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज सिंथेटिक मीडिया ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज केमिकली डिफाईन्ड मीडिया. सो दिस सिंथेटिक मीडिया ऑर केमिकली डिफाईन्ड मीडिया दीज आर स्पेसिफिकली प्रिपेअर्ड मीडिया. म्हणजे एक ठराविक त्याला नाही आता आपल्याला या पर्टिक्युलर बॅक्टेरियाला ग्रो करायचं आणि मग त्यालाच लागणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते त्याच्यामध्ये ऍड करायचे, म्हणजे त्याला आपण सिंथेटिक मीडिया म्हणतो किंवा केमिकली डिफाईन्ड मीडिया म्हणतो. ओके, म्हणजे दिस इज नॉट अ नॅचरल मीडिया, इट इज म्हणजे जाणून बुजून एक ठराविक कंपोनंट ऍड करून आपण तो न्यूट्रिएंट मीडिया इथं तयार केलेला असतो आणि त्या न्यूट्रिएंट मीडियाला म्हणायचं सिंथेटिक मीडिया ऑर दॅट इज कॉल्ड एज द केमिकली डिफाईन्ड मीडिया. सो दीज आर स्पेशली प्रिपेअर्ड मीडिया फॉर रिसर्च पर्पजेस वेअर द कंपोजिशन ऑफ एव्हरी कंपोनंट इन दॅट मीडियम इज वेल नोन. म्हणजे काय की सिंथेटिक मीडिया किंवा केमिकली डिफाईन्ड मीडिया मधलं जे काही कंपोनंट्स आपण ऍड करतो या प्रत्येक कंपोनंटचं प्रोपोर्शन किंवा त्याचं प्रमाण आपल्याला तिथं माहीत राहते आणि इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम द प्युअर केमिकल सबस्टन्सेस. ओके, फॉर एक्झाम्पल पेप्टोन वॉटर जर आपल्याला तयार करायचं म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये 1% पेप्टोन टाकतो. 1% म्हणजे किती, 100 ml जर आपल्याला बनवायचं असेल तर आपण 1 gram पेप्टोन त्याच्यामध्ये टाकतो म्हणजे ते 1% झालं. आणि आणखी काय त्याच्यामध्ये राहतं पेप्टोन वॉटरमध्ये, 0.5% सोडियम क्लोराईड. ओके, 0.5% म्हणजे किती, अर्धा टक्का म्हणजे किती की 100 ml जर आपल्याला पेप्टोन वॉटर तयार करायचं असेल तर आपण 500 mg किंवा 1/2 gram. ओके, मिलीग्रॅम 500 mg किंवा मग 1/2 gram 0.5 gram सोडियम क्लोराईड आपण त्याच्यामध्ये ऍड करतो. सो म्हणजे या प्रत्येक केमिकली डिफाईन्ड मीडियामधलं किंवा सिंथेटिक मीडियामध्ये जे काही कंपोनंट्स प्रेझेंट आहेत या प्रत्येक कंपोनंटचं प्रोपोर्शन किंवा त्याचं प्रमाण आपल्याला तिथे माहीत राहते. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज द सिंथेटिक मीडिया ऑर द केमिकली डिफाईन्ड मीडिया. तर हा झाला सेकंड क्रायटेरिया, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडिया बेस्ड ऑन द न्यूट्रिशनल कंपोनंट्स. नेक्स्ट टाईप जे आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द फंक्शनल यूज ऑर ऍप्लिकेशन, म्हणजे काय पर्टिक्युलर यूज आहे त्या न्यूट्रिएंट मीडियाचा. सो ऑन द बेसिस ऑफ दिस फंक्शनल यूज ऑर दॅट ऍप्लिकेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर कल्चर मीडिया ऑर ऑफ दॅट न्यूट्रिएंट मीडिया दीज न्यूट्रिएंट मीडिया आर क्लासिफाईड इन टू सिक्स डिफरंट टाईप्स. ओके, सो विच आर दॅट सिक्स डिफरंट टाईप्स. द फर्स्ट वन इज एनरिच्ड मीडिया, सेकंड वन इज सिलेक्टिव्ह मीडिया, थर्ड वन इज डिफरन्शियल मीडिया, फोर्थ वन इज ट्रान्सपोर्ट मीडिया, देन इंडिकेटर मीडिया अँड अनएरोबिक मीडिया. म्हणजे त्या पर्टिक्युलर न्यूट्रिएंट मीडियाचा काय यूज आहे मायक्रोबायोलॉजीमध्ये किंवा फॉर एक्झाम्पल मायक्रोबायोलॉजीमध्ये, तर या यूजनुसार किंवा त्याच्या फंक्शनल यूजनुसार किंवा ऍप्लिकेशननुसार या न्यूट्रिएंट मीडियाचे प्रकार किती आहेत, सिक्स टाइप्स आहेत. पहिला जो मी सांगितला एनरिच्ड मीडिया, सिलेक्टिव्ह मीडिया, तिसरा जो आहे तो डिफरन्शियल मीडिया आहे, फोर्थ वन इज ट्रान्सपोर्ट मीडिया, फिफ्थ वन इज इंडिकेटर मीडिया अँड सिक्स्थ वन इज अनएरोबिक मीडिया. ओके, सो इन दिस वे देर आर डिफरंट टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट मीडियाज आर देअर. सो वन बाय वन वी आर गोइंग टू सी हियर वन बाय वन. सो द फर्स्ट वन इज हियर एनरिच्ड मीडिया. सो व्हाट इज दिस एनरिच्ड मीडिया, सो ऍडिशन ऑफ एक्स्ट्रा न्यूट्रियंट्स इन द फॉर्म ऑफ ब्लड, सिरम, देन एग योक टू द बेसल न्यूट्रिएंट मीडिया. म्हणजे बेसल न्यूट्रिएंट मीडियामध्ये किंवा ज्याला आपण सिम्पल मीडिया म्हटलं होतं, या सिम्पल मीडियामध्ये ज्यावेळेस आपण काही एक्स्ट्रा न्यूट्रियंट्स तिथं ऍड करतो, मग दॅट मे बी मे बी इन द फॉर्म ऑफ ब्लड, दॅट मे बी इन द फॉर्म ऑफ सिरम, ऑर दॅट मे बी इन द फॉर्म ऑफ एग योक. म्हणजे हे स्पेशल न्यूट्रियंट्स किंवा एक्स्ट्रा न्यूट्रियंट्स ज्यावेळेस आपण बेसल न्यूट्रिएंट मीडियामध्ये ऍड करतो, देन दॅट मीडिया इज कॉल्ड ॲज एनरिच्ड मीडिया. ओके, अँड दिस मीडिया इट इज यूज टू आयसोलेट द पॅथोजन्स फ्रॉम ए मिक्स्ड कल्चर. म्हणजे पॅथोजन कोणाला म्हणायचं की दॅट पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर एबल टू कॉज डिसीज. म्हणजे असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स की ज्याच्यामुळे डिसीज होतो त्या पॅथोजन त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किंवा त्या बॅक्टेरियाला काय म्हणायचं, पॅथोजन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल मायकोबॅक्टरम ट्युबरक्युलोसिस हा एक बॅक्टेरिया आहे आणि या बॅक्टेरियामुळे डिसीज होतो, कोणता, टीबी नावाचा डिसीज होतो. म्हणून मायकोबॅक्टरम ट्युबरक्युलोसिस हा काय झाला, पॅथोजन झाला. ओके, किंवा साल्मोनेला टायफी, या साल्मोनेला टायफीमुळे कोणता डिसीज होतो, टायफॉइड होतो डिसीज. ओके,
टायफॉइड, हाँ, सो दॅट्स वाय दॅट मायको साल्मोनेला टायफी इट इज अ पॅथोजन. ओके, अँड व्हेन इफ यू वॉन्ट टू आयसोलेट, म्हणजे असं भरपूर काही बॅक्टेरिया तुमच्या जवळ आहेत समजा, किंवा मिक्सचर आहे बॅक्टेरियाचं, आणि या मिक्सचरमधून जर तुम्हाला फक्त पॅथोजेनिक बॅक्टेरिया आयसोलेट करायचे असतील किंवा वेगळे करायचे असतील, म्हणजे जसं उदाहरण, साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर तांदळामधले खडे जसे आपण वेगळे काढतो किंवा सेपरेट करतो त्याला, तशा प्रकारचे मिक्सचर जर समजा बॅक्टेरियाचा असेल आणि या बॅक्टेरियाच्या मिक्सचरमधून तुम्हाला फक्त पॅथोजेनिक बॅक्टेरिया आयसोलेट करायचे असतील, तर देन यू विल यूज विच टाईप ऑफ न्यूट्रिशनल मीडिया, दॅट इज नथिंग बट दी एनरिच मीडिया. ओके, अँड दिस एनरिच मीडिया इट स्टिम्युलेट दी ग्रोथ ऑफ डिझायर्ड बॅक्टेरियम. मग याचं एक वैशिष्ट्य काय एनरिच मीडियाचं, की आपण ज्या बॅक्टेरियाच्या आयसोलेशनमध्ये इंटरेस्टेड आहो किंवा जो स्पेसिफिक बॅक्टेरिया आपल्याला ग्रो करायचा, त्या बॅक्टेरियाची ग्रोथ स्टिम्युलेट करण्याचं काम कोण करते, हा एनरिचमेंट मीडिया करतो. म्हणजे फक्त त्या डिझायर्ड बॅक्टेरियाची ग्रोथच तिथं प्रमोट करत नाही, तर जे काही अनवॉन्टेड बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असतील त्या मिक्सचरमध्ये, त्या अनवॉन्टेड बॅक्टेरियाला हा न्यूट्रिएंट मीडिया ग्रो होऊ देत नाही. म्हणजे जी काय ग्रोथ होईल ती फक्त कोणाची होणार आहे, आपण ज्या बॅक्टेरियामध्ये इंटरेस्टेड आहो म्हणजे त्या पॅथोजनमध्ये, तोच बॅक्टेरिया तिथं ग्रो होणार आहे. ओके, सो दॅट्स वाय दिस एनरिच मीडिया इट स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ डिझायर्ड बॅक्टेरिया अँड इट इनहिबिट द ग्रोथ ऑफ अनवॉन्टेड बॅक्टेरिया हियर. तर अशा प्रकारे म्हणजे हा जो न्यूट्रिएंट मीडिया आहे किंवा जे एनरिचमेंट मीडिया आहे, दॅट इज युजफुल फॉर द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया अँड इट प्रमोट द ग्रोथ ऑफ डिझायर्ड बॅक्टेरिया अँड इट इनहिबिट द ग्रोथ ऑफ अनवॉन्टेड ऑर अनडिझायर्ड बॅक्टेरिया. ओके, देन द मीडिया विच इज इनकॉर्पोरेटेड विथ द इनहिबिटरी सबस्टन्सेस. आता या एनरिचमेंट मीडिया, एनरिच मीडियामध्ये असे काही कंपोनंट्स आपण ऍड करतो की जे बाकीच्या बॅक्टेरियाची ग्रोथ तिथं होऊ देत नाहीत. ओके, सो दॅट मीन्स इन दिस मीडिया वी इनकॉर्पोरेट वर वी ऍड दॅट इनहिबिटरी सबस्टन्सेस. इनहिबिटरी सबस्टन्सेस म्हणजे कोणते, की जे बॅक्टेरियाची ग्रोथ इनहिबिट करतात. सो वी ऍड दॅट इनहिबिटरी सबस्टन्सेस अँड फॉर विच रिजन, दॅट इज टू सप्रेस द ग्रोथ ऑफ अनवॉन्टेड ऑर्गॅनिझम. म्हणजे जे काही अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मिक्सरमध्ये प्रेझेंट आहेत किंवा ज्याची आपल्याला ग्रो करण्याची गरज नाही, अशा बॅक्टेरियाची ग्रोथ होऊ नये म्हणून आपण या न्यूट्रिएंट मीडियामध्ये काही सबस्टन्सेस किंवा इनहिबिटरी सबस्टन्सेस तिथं ऍड करतो. अँड देअरफोर देर इज अ इन्क्रीज इन द नंबर ऑफ डिझायर्ड बॅक्टेरिया. म्हणजे बाकीच्या बॅक्टेरियाची ग्रोथ किंवा अनवॉन्टेड बॅक्टेरियाची ग्रोथ तिथं इनहिबिट झाल्यामुळं आपण ज्या बॅक्टेरियामध्ये इंटरेस्टेड आहोत, म्हणजे पॅथोजनमध्ये फॉर एक्झाम्पल, त्याच बॅक्टेरियाची ग्रोथ इथं चांगल्या प्रकारे होते. ओके, सो द एक्झाम्पल्स ऑफ दिस एनरिचमेंट एनरिच मीडिया इन्क्लूड्स चॉकोलेट अगार, दॅट इज चॉकलेट अगार इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ एनरिच मीडिया. ब्लड अगार इट इज ऑल्सो दी वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ दॅट एनरिच मीडिया. देन सेलेनाइट एफ ब्रॉथ, दिस इज ऑल्सो दी एनरिच मीडिया अँड दिस इज यूज फॉर द आयसोलेशन ऑफ साल्मोनेला एज वेल एज शिगेला. साल्मोनेला यू नो दॅट देर आर डिफरंट स्पीसीज आर देअर ऑफ दिस साल्मोनेला. फॉर एक्झाम्पल साल्मोनेला टायफी इट कॉजेस द टायफॉइड. देन साल्मोनेला पॅराटायफी ए इट कॉजेस द पॅराटायफॉइड ए. देन साल्मोनेला पॅराटायफी बी इट कॉजेस द पॅराटायफॉइड बी. अँड दॅट अनदर वन बॅक्टेरिया इज देअर दॅट इज कॉल्ड एज द शिगेला विच कॉजेस द फूडबॉर्न इन्फेक्शन दॅट इज कॉल्ड एज शिगेलॉसिस. ओके, तर या दोन बॅक्टेरिया जर तुम्हाला आयसोलेट करायचं असेल तर तुम्ही आपण कुठला इथं एनरिच मीडिया यूज करू शकतो किंवा वापरू शकतो, सेलेनाइट एफ ब्रॉथ. ओके, अनदर एक्झाम्पल इज हिअर दॅट इज कॉल्ड एज द टेट्राथायोनेट ब्रॉथ. सो इट इनहिबिट द कोलिफॉर्म बॅक्टेरिया. ओके, देन अल्कलाइन पेप्टन वॉटर, दिस इज स्पेसिफिकली फॉर द कल्टिवेशन ऑर फॉर द ग्रोथ ऑफ विब्रिओ कॉलरी. सो दिस विब्रिओ कॉलरी इट इज द नेम ऑफ बॅक्टेरिया विच कॉजेस द कॉलरा. ओके, तर हे झालं, हा दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर दी दॅट डिसीज दॅट इज कॉल्ड एज कॉलरा. ओके, सो दीज आर द मीडिया हियर, सेलेनाइट एफ ब्रॉथ, देन टेट्राथायोनेट ब्रॉथ, दीज आर ऍडेड इन द टेस्ट ट्यूब. ओके, टेट्राथायोनेट ब्रॉथ, देन अल्कलाइन पेप्टोन वॉटर, तर दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ एनरिच मीडिया. सी दिस इज द एक्झाम्पल्स विच यू हॅव लर्न हियर, दॅट इज चॉकलेट अगार. सो दिस इज अ नॉन सिलेक्टिव्ह मीडिया अँड इट इज एनरिच ग्रोथ मीडियम. सो दॅट इज स्पेसिफिकली यूज फॉर द ग्रोथ ऑफ fastidious or disease causing bacteria, for example Haemophilus influenzae. So this Haemophilus influenzae, it causes the disease called as influenza. Okay, tar he chocolate agar cha use zala. Second jo apan example baghitla enriched media cha, that is called as the blood agar. So this blood agar plates that consist of the mammalian blood, mhanje mammals blood tyachya madhe, for example sheep or horse blood tyachya madhe add kele jata,
and in the concentration of 5 to 10%. In the concentration of 5 to 10% म्हणजेच काय की 100 ml जर तुम्हाला ब्लड अगर तयार करायचा असेल तर शीप ब्लड किंवा हॉर्स ब्लड तिथं किती ऍड केलं जातं, 5 ml किंवा 10 ml किंवा 5 ते 10 ml पर्यंत, म्हणजे ते 5 ते 10% होते. अँड दिस ब्लड अगर प्लेट्स दीज आर एनरिच्ड, ओके, दॅट बिकॉज वी आर ऍडिंग स्पेशल कंपोनंट्स हियर. सो व्हॉट एव्हर दॅट कंपोनंट्स आर प्रेझेंट इन द ब्लड दॅट आर ऑल्सो युजफुल फॉर द कल्टिवेशन ऑर ग्रोथ ऑफ द बॅक्टेरिया. देन इट इज ऑल्सो अ डिफरन्शियल मीडिया. डिफरन्शियल मीडिया म्हणजे काय की ॲज द नेम सजेस्ट दिस पर्टिक्युलर टाईप ऑफ मीडिया इट इज यूज टू डिफरन्शिएट दॅट बॅक्टेरिया इन टू डिफरंट टाईप्स. ओके, जसं फॉर एक्झाम्पल मॅकॉन्कीज आगारचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर दॅट इज यूज्ड दॅट मॅकॉन्कीज आगार इट इज वन ऑफ द सिलेक्टिव्ह ॲज वेल ॲज डिफरन्शियल मीडिया. मॅकॉन्कीज आगारला डिफरन्शियल मीडिया का म्हणायचं, बिकॉज इट डिफरन्शिएट दॅट बॅक्टेरिया इन टू लॅक्टोज फर्मेंटिंग ऑर लॅक्टोज नॉन फर्मेंटिंग. म्हणजे लॅक्टोज फर्मेंट करणारे बॅक्टेरिया तिथं वेगळ्या कलरची कॉलनी फॉर्म करतात आणि जे लॅक्टोज फर्मेंट करू शकत नाहीत त्यांची जी कॉलनी किंवा त्यांची जी ग्रोथ होते ती कलरलेस होते आणि जे लॅक्टोज फर्मेंट करतात त्यांची ग्रोथ तिथं पिंक कलर किंवा रेड कलरची होते. म्हणजे वी कॅन डिफरन्शिएट दोज बॅक्टेरिया विच फर्मेंट लॅक्टोज अँड दोज बॅक्टेरिया विच कॅनॉट फर्मेंट लॅक्टोज. सो दॅट्स वाय दॅट मॅकॉन्कीज आगार इट इज कॉल्ड ॲज द डिफरन्शियल मीडिया. तशाच प्रकारे हा ब्लड आगार सुद्धा डिफरन्शियल मीडिया आहे अँड इट इज यूज टू आयसोलेट दॅट फॅस्टिडियस ऑर्गॅनिझम्स अँड दॅट इज यूज टू डिटेक्ट द हिमोलायटिक ऍक्टिव्हिटी. हिमो म्हणजे ब्लड थोडक्यात किंवा आरबीसी आणि लायटिक म्हणजे काय, लायसिस किंवा ब्रेकडाऊन. म्हणजे कोणते बॅक्टेरिया आरबीसीचं ब्रेकडाऊन करू शकतात, कारण या ब्लड म्हटल्यानंतर शेवटी त्याच्यामध्ये आरबीसी राहतातच, रेड ब्लड सेल्स. ओके, आणि न्यूट्रिएंट मीडियामध्ये ज्यावेळेस तुम्ही आरबीसी म्हणजे हे ब्लड ऍड करता आणि काही बॅक्टेरियामध्ये एक ॲबिलिटी राहते, कॅपेबिलिटी राहते की त्या आरबीसीला ब्रेकडाऊन करायची किंवा त्याचं लायसिस करायची, त्याला आपण हिमोलायसिस म्हणतो. हिमो म्हणजे ब्लड किंवा आरबीसीस, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन, ब्रेकडाऊन ऑफ आरबीसीस. मग दोज बॅक्टेरिया विच हॅव द हिमोलायटिक ऍक्टिव्हिटी सो दॅट कॅन बी डिफरन्शिएटेड. So that's why this is blood agar, it is the differential media. See, this is the diagram of that blood agar here and chocolate agar. See, this is the blood agar and here it is the chocolate agar. Okay, so this is the another examples of that nutrient that is enriched media. Okay, so the next point is here. Second type is here, that is called as the selective media. The पहिला जो प्रकार बघितला आपण, सहा पैकी पहिला प्रकार आपण कंप्लीट केला तो होता enriched media. सेकंड टाईप कोणता आहे, सिलेक्टिव्ह मीडिया. म्हणजे नावावरूनच आपल्या लक्षात येतं की हा जो न्यूट्रिएंट मीडिया आहे की हा फक्त काही सिलेक्टेड बॅक्टेरियाचीच ग्रोथ होऊ देतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सिलेक्टिव्ह मीडिया म्हणतो. सो द इनहिबिटरी सबस्टन्स विच इज ॲडेड टू द सॉलिड मीडिया दॅट कॅन कॉज द इन्क्रीज इन द नंबर ऑफ कॉलनीज ऑफ द डिझायर्ड बॅक्टेरियम. म्हणजे थोडक्यात सिलेक्टिव्ह मीडियामध्ये असे काही न्यूट्रियंट्स त्याला म्हणू आपण किंवा सबस्टन्सेस तिथं ॲड केल्या जातात की ज्याच्यामुळे जे अनवॉन्टेड बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाची ग्रोथ तिथं होत नाही आणि म्हणून आपण ज्या बॅक्टेरियामध्ये इंटरेस्टेड आहो, सो दॅट डिझायर्ड बॅक्टेरिया वी कॅन से हियर, सो दॅट देर इज अ इन्क्रीझिंग नंबर ऑफ दॅट कॉलनीज ऑफ द डिझायर्ड बॅक्टेरिया अँड दॅट सिलेक्टेड मीडिया ॲज वेल ॲज दॅट एनरिच्ड मीडिया ऑर एनरिचमेंट मीडिया दीज आर डिझाईन टू इनहिबिट द अनवॉन्टेड कॉमेन्सल्स ऑर द कंटॅमिनेटिंग बॅक्टेरिया. म्हणजे सिलेक्टिव्ह मीडिया किंवा एनरिचमेंट मीडिया किंवा एनरिच मीडिया याच्यासाठी तयार केलेले आहेत किंवा की जे काही अनवॉन्टेड बॅक्टेरिया आहेत त्या अनवॉन्टेड बॅक्टेरियाची ग्रोथच तिथे होऊ देत नाहीत. म्हणजे जे आपल्याला आवश्यक आहे तेच फक्त आपल्याला तिथं मिळतात. ओके, अँड कंटॅमिनेटिंग बॅक्टेरिया ऑल्सो देट कॅनॉट बी ग्रो. कंटॅमिनेटेड म्हणजे थोडक्यात अनवॉन्टेड. ओके, अँड दिस मीडिया दे हेल्प टू रिकवर द पॅथोजन फ्रॉम द मिक्सचर ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे समजा एक कंटॅमिनेटेड वॉटर आहे फॉर एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये वी नो दॅट दॅट टायफॉइड डिसीज इट इज अ वॉटर बॉर्न डिसीज. टायफॉइड डिसीज हा कसा आहे, वॉटर बॉर्न डिसीज आहे, म्हणजे तो पाण्यामार्फत पसरणारा आजार आहे आणि त्या पाण्याच्या सॅम्पलमधून जर तुम्हाला समजा एक पॅथोजन आयसोलेट करायचा साल्मोनेला टायफी आणि बाकीचे पण बॅक्टेरिया त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत, मग अशा वेळेस जर तुम्हाला पॅथोजन म्हणजे साल्मोनेला टायफी जर आयसोलेट करायचा असेल तर तुम्ही सिलेक्टिव्ह मीडिया जर यूज केला तर दॅट विल बी बेटर. आणि सिलेक्टिव्ह मीडिया यूज केल्यामुळे त्या सिलेक्टिव्ह मीडियामध्ये फक्त पाण्यामधले जे काही बाकीचे बॅक्टेरिया आहेत त्याची ग्रोथ तिथं होणार नाही, कारण आपण त्या न्यूट्रिएंट्समध्ये सिलेक्टिव्ह मीडियामध्ये कंपोनंट्स असे ऍड करतो की दे डज नॉट अलाउ दी ग्रोथ ऑफ अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स बट दे फेवर दी ग्रोथ ऑफ डिझायर्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, अँड एनी अगर मीडिया दॅट कॅन बी मेड सिलेक्टिव्हली बाय ऍडिंग दी सर्टन इनहिबिटरी एजंट्स. म्हणजे कुठलाही अगर न्यूट्रिएंट मीडिया जर असेल आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला तो न्यूट्रिएंट मीडिया सिलेक्टिव्ह बनवायचा असेल तर आपण त्याच्यामध्ये काय ऍड करतो,
काही इनहिबिटरी सबस्टन्सेस ऍड करतो, काही इनहिबिटरी एजंट्स त्याच्यामध्ये ऍड करतो, अँड दीज इनहिबिटरी सबस्टन्सेस दे डज नॉट अफेक्ट दी दॅट पॅथोजन, म्हणजे पॅथोजनवर किंवा डिझायर्ड बॅक्टेरियावर त्याचा काही इफेक्ट होत नाही, पण जे अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्या अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ तिथं इनहिबिट होते, किंवा दीज दॅट डिज न्यूट्रियंट्स, स्पेसिफिक न्यूट्रियंट्स दे डज नॉट अलाउ दी ग्रोथ ऑफ अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, सो इज इन दिस वे दॅट सिलेक्टिव्ह मीडिया इज यूजफुल, अँड टू मेक दॅट मीडियम सिलेक्टिव्ह, आपल्याला जर ते न्यूट्रिएंट मीडिया सिलेक्टिव्ह बनवायचं असेल तर वी हॅव टू ऍड अँटीबायोटिक्स, वी हॅव टू ऍड डाईज, वी हॅव टू ऍड पर्टिक्युलर केमिकल्स, अँड अगेन वी कॅन चेंज द पीएच ऑफ दॅट पर्टिक्युलर न्यूट्रिएंट मीडिया. म्हणजे काही अँटीबायोटिक्स वगैरे आपण ऍड केले तर तो मीडिया, किंवा काही केमिकल्स ऍड केले तर तो मीडिया किंवा पर्टिक्युलर मीडिया तिथे हे होऊ शकतो किंवा तो सिलेक्टिव्ह होऊ शकतो. ओके, सो इन दिस वे दॅट इज द सेकंड टाईप हिअर, हिअर दॅट इज कॉल्ड एज द सिलेक्टिव्ह मीडिया, अँड दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द सिलेक्टिव्ह मीडिया. ओके, सी दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सिलेक्टिव्ह मीडिया. फॉर एक्झाम्पल थायर मार्टिन मीडियम विच इज सिलेक्टिव्ह फॉर द दॅट नेझेरिया गोनोरी बॅक्टेरिया. ओके, नेझेरिया गोनोरी दिस इज द नेम ऑफ बॅक्टेरिया अँड इट इज द पॉझिटिव्ह एजंट ऑफ द डिसीज कॉल्ड एज गोनोरिया. गोनोरिया हा एक डिसीज आहे विच इज सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज, अँड जर त्या बॅक्टेरिया तुम्हाला आयसोलेट करायचं असेल तर तुम्ही कोणता सिलेक्टिव्ह मीडिया तिथे यूज करू शकता, मार्टिन मीडियम सिलेक्टिव्ह मीडियम. त्याच्यानंतर दुसरा जो सिलेक्टिव्ह मीडिया आहे ई एम बी अगार. सो ई एम बी स्टँड्स फॉर ई फॉर इओसिन, एम फॉर मिथिलिन, बी फॉर ब्ल्यू. सो इओसिन मिथिलिन ब्ल्यू अगार मीडियम इट इज द सिलेक्टिव्ह मीडियम फॉर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. म्हणजे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया हे जनरली ज्यावेळेस आपण ग्राम स्टेनिंग टेक्निक यूज करतो बॅक्टेरियाला मायक्रोस्कोप खाली बघण्यासाठी, त्यावेळेस तुम्हाला दोन प्रकारचे बॅक्टेरिया दिसतात. काही बॅक्टेरिया तुम्हाला पिंक कलरचे दिसतील किंवा रेड कलरचे दिसतील, त्या बॅक्टेरियाला आपण ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया म्हणतो. आणि काही बॅक्टेरिया तुम्हाला ब्ल्यू कलर किंवा व्हायोलेटचे कलरचे दिसतील, त्या बॅक्टेरियाला आपण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हणतो. ओके, अँड दिस ग्राम स्टेनिंग टेक्निक इट इज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट क्रिश्चियन ग्राम इन 1884. सो दॅट्स वाय इन हॉनर ऑफ हिज नेम दिस स्टेनिंग टेक्निक इज कॉल्ड एज ग्राम्स स्टेनिंग टेक्निक. आणि बाय युझिंग दॅट ग्राम स्टेनिंग टेक्निक यू कॅन डिफरन्शिएट दॅट बॅक्टेरिया इन टू टू टाईप्स. वन इज ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, दे अपियर पिंक ऑर रेड कलर अंडर मायक्रोस्कोप, अँड अनदर वन इज ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, दे अपियर ब्ल्यू ऑर व्हायोलेट कलर वेन ऑब्झर्व अंडर दी मायक्रोस्कोप. तर इओसिन मिथिलिन ब्ल्यू अगार न्यूट्रिएंट मीडिया जो आहे तो सिलेक्टिव्ह मीडिया आहे, आणि कोणासाठी यूज करतो आपण ते, जर आपल्याला ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाची ग्रोथ करायची असेल तर. आणि या इओसिन मिथिलिन ब्ल्यू अगारमध्ये जी डाय आहे, ओके, किंवा ज्याला आपण स्टेन म्हणतो, आणि कोणती स्टेन किंवा डाय आहे याच्यामध्ये मिथिलिन ब्ल्यू, ओके, ब्ल्यू इन कलर. सो दिस मिथिलिन ब्ल्यू इट इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. म्हणजे मिथिलिन ब्ल्यू त्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे इओसिन मिथिलिन ब्ल्यू अगारमध्ये, तर हे मिथिलिन ब्ल्यू ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाला तिथे ग्रो होऊ देत नाही. ओके, पण ग्राम निगेटिव्हवर त्याचा काही इफेक्ट होत नाही, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया त्याच्यामध्ये ग्रो होतात. अँड दॅट स्मॉल अमाऊंट ऑफ दिस डाय इट इफेक्टिव्हली इनहिबिट द ग्रोथ ऑफ मेनी ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. ओके, अनदर एक्झाम्पल ऑफ सिलेक्टिव्ह मीडिया इज कॅम्पिलोबॅक्टर अगार. ओके, सो दिस इज यूज फॉर द सिलेक्टिव्ह आयसोलेशन ऑफ दिस कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी. कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी इट इज ऑल्सो द नेम ऑफ द बॅक्टेरिया अँड इट कॉजेस द फूडबॉर्न इन्फेक्शन. म्हणजे आपण जर दूषित अन्न खाल्लं, जे तुम्ही वाचता पेपरमध्ये किंवा टीव्हीवर न्यूज बघता की या ठिकाणी अन्न विषबाधा झालेली आहे, बरोबर, किंवा एवढी लोकांना तिथं वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं आढळले, तर याला आपण फूडबॉर्न इन्फेक्शन म्हणतो किंवा फूड पॉयझनिंग म्हणतो. तर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा एक असा बॅक्टेरिया आहे की दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर दी फूडबॉर्न इन्फेक्शन. ओके, पण या बॅक्टेरिया जर समजा एखाद्या फूडमधून जर तुम्हाला आयसोलेट करायचं असेल तर तुम्हाला सिलेक्टिव्ह मीडिया कोणता यूज करू शकता तुम्ही, कॅम्पिलोबॅक्टर अगार. म्हणजे कॅम्पिलोबॅक्टर अगार जर तुम्ही यूज केला तर दॅट अलाउज द ग्रोथ ऑफ ओनली कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी. ओके, तर इज इन दिस वे, सी दिस इज द इओसिन मिथिलिन ब्ल्यू अगार अँड दिस इज द कॅम्पिलोबॅक्टर अगार. ही बॅक्टेरियाची ग्रोथ दिसते तुम्हाला, हे कॉलनीज आहेत बॅक्टेरियाच्या, म्हणजे कोलिफॉर्म बॅक्टेरिया किंवा ई कोलाय जर याच्यावर ग्रोथ झाले तर असं ग्रीन मेटॅलिक शीन तिथे दिसते, ग्रीन चकाकी असलेल्या कॉलनीज दिसतात तुम्हाला इन दिस वे. आणि हे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी, हे दिस इज द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया हियर. कॅम्पिलोबॅक्टरची ग्रोथ आहे याच्यामध्ये, अँड दिस इज द ग्रोथ ऑफ नॉन ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया हियर ऑन इओसिन मिथिलिन ब्ल्यू अगार. ओके,
तिसरा प्रकारचा जो मीडिया आहे दॅट इज कॉल्ड एज द डिफरन्शियल मीडिया. सुरुवातीला मी सांगितलं की डिफरन्शियल मीडिया कशाला म्हणायचं, की दॅट पर्टिक्युलर मीडिया इट डिफरन्शिएट दॅट बॅक्टेरिया इन टू डिफरंट टाइप्स हियर ऑर टू टाइप्स. सो दॅट्स वाय दॅट मीडिया इज कॉल्ड एज डिफरन्शियल मीडिया. सो दॅट पर्टिक्युलर मीडिया ऑर न्यूट्रिएंट मीडिया दीज आर डिझाईन इन सच अ वे दॅट डिफरंट बॅक्टेरिया कॅन बी रेकॉग्नाइज ऑन द बेसिस ऑफ देअर कॉलनी कलर. म्हणजे एक काही न्यूट्रिएंट मीडिया अशा प्रकारे तयार केले जातात किंवा डिझाईन केले जातात की ज्या वेळेस पर्टिक्युलर बॅक्टेरिया त्या न्यूट्रिएंट मीडियावर ग्रो होतो त्यावेळेस ते आपण त्याला डिफरन्शिएट करू शकतो किंवा त्यांच्यामधला फरक ओळखू शकतो फक्त त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाच्या कॉलनीचा कलर बघून. ओके, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे कलरच्या कॉलनीज तिथं फॉर्म होतात आणि म्हणून आपण मग डिफरन्शिएट करू शकतो तिथं की अँड देर आर डिफरंट टाइप्स ऑफ अप्रोचेस आर देअर टू मेक ऑर टू क्रिएट ऑर टू प्रिपेअर दिस डिफरन्शियल मीडिया अँड दॅट इन्क्लुड्स ऍडिशन ऑफ डाईज देन मेटाबॉलिक सबस्ट्रेट्स. देअरफोर दोज बॅक्टेरिया दॅट युटिलाइज देम, मग जे पर्टिक्युलर बॅक्टेरिया त्या पर्टिक्युलर मेटाबॉलिक सबस्ट्रेट्सला यूज करू शकतात किंवा वापरू शकतात ते वेगळ्या प्रकारची कॉलनी तिथे तयार करतात आणि जे वापरू शकत नाहीत त्यांची कॉलनी तिथे वेगळी तयार होते किंवा वेगळ्या कलरची कॉलनी तयार होते. आणि सबस्टन्सेस इनकॉर्पोरेटेड इन दिस मीडिया दे आर एबल टू डिस्टिंग्विश किंवा दे आर एबल टू डिफरन्शिएट दॅट बॅक्टेरिया इन टू डिफरंट टाइप्स. त्याचे एक्झाम्पल जर पाहिले आपण तर एक एक्झाम्पल जे आहे डिफरन्शियल मीडियाचं मॅकॉन्कीज आगार किंवा CLED आगार, XLD आगार किंवा झायलोज लायसिन डी ऑक्झिकोलेट सिट्रेट आगार. सी दिस इज XLD, ओके, झायलोज लायसिन डी ऑक्झिकोलेट आगार अँड इट इज यूज ॲज अ सिलेक्टिव्ह मीडिया ॲज वेल ॲज अ डिफरन्शियल मीडिया अँड दॅट इज स्पेसिफिकली फॉर द आयसोलेशन ऑफ साल्मोनेला अँड शिगेला. ओके, तर हे एक एक्झाम्पल झालं. सेकंड जे आहे CLED म्हणजे काय, सिस्टीन लॅक्टोज इलेक्ट्रोलाइट डेफिशियंट आगार. सो दिस इज अ डिफरन्शियल मीडियम CLED मीडियम अँड अगार इट इज अ नॉन सिलेक्टिव्ह सॉलिड मीडियम फॉर द कल्टिवेशन ऑफ पॅथोजन्स फ्रॉम द युरिन स्पेसिमॅन. म्हणजे युरिन मधून जर काही बॅक्टेरिया आपल्याला आयसोलेट करायचे असतील तर हा मीडिया तिथे यूज केला जातो अँड इट डज नॉट हॅव दिस सॉल्ट. इलेक्ट्रोलाइट त्याच्यामध्ये राहत नाहीत म्हणून इथं नाव त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे इलेक्ट्रोलाइट डिफिशियंट. म्हणजे कशाची डिफिशियन्सी आहे या न्यूट्रिएंट मीडियामध्ये, इलेक्ट्रोलाइटची डिफिशियंटी आहे. अँड इट इनहिबिट दी स्वॉर्मिंग ऑफ द प्रोटीएस स्पेसिस. म्हणजे स्वॉर्मिंग हे एक प्रकारची बॅक्टेरियाची मोटिलिटी आहे, म्हणजे बॅक्टेरिया कशाप्रकारे मूव्ह होतात ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. आणि तिसरा जो डिफरन्शियल मीडिया आहे तो आहे मॅकॉन्कीज आगार. ओके, सो दिस मॅकॉन्कीज आगार कल्चर मीडियम इट इज डिझाईन ऑर इट इज प्रिपेअर टू ग्रो द ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जर तुम्हाला ग्रो करायचे असतील लॅबोरेटरीमध्ये तर तुम्ही स्पेशल न्यूट्रिएंट मीडिया कोणता यूज करू शकतो ज्याला आपण सिलेक्टिव्ह म्हणू शकतो आणि डिफरन्शियल आहे हा न्यूट्रिएंट मीडिया, डिफरन्शियल आहे अँड नेम ऑफ दॅट डिफरन्शियल मीडिया इज मॅकॉन्कीज आगार. याच्यावर आपण कोणते बॅक्टेरिया ग्रो करू शकतो किंवा कल्टिवेट करू शकतो, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आणि हा डिफरन्शियल मीडिया का म्हणायचा याला, बिकॉज इट डिफरन्शिएट दिस बॅक्टेरिया फॉर द लॅक्टोज फर्मेंटेशन. म्हणजे जे बॅक्टेरिया लॅक्टोज फर्मेंटेशन करू शकतात या मॅकॉन्कीज आगारमध्ये प्रेझेंट असते लॅक्टोज शुगर, ज्याला आपण मिल्क शुगर म्हणतो कारण ही शुगर दुधामध्ये प्रेझेंट असते. ओके, तर काही बॅक्टेरिया लॅक्टोजचं फर्मेंटेशन करू शकतात आणि काही बॅक्टेरिया लॅक्टोजचं फर्मेंटेशन करू शकत नाही. मग या दोघांच्या कॉलनीज ज्या तयार होतात मॅकॉन्कीज आगारवर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या तयार होतात, वेगवेगळ्या कलरच्या तयार होतात आणि याच्यावरून आपण ओळखू शकतो की कोणते बॅक्टेरिया लॅक्टोजला फर्मेंट करू शकतात आणि कोणते बॅक्टेरिया लॅक्टोजला फर्मेंट करू शकत नाही. म्हणजे आपण असं डिफरन्शिएट करू शकतो. म्हणून मॅकॉन्कीज आगार हा मीडिया का आहे, डिफरन्शियल मीडिया आहे. आणि याच्यामध्ये स्पेशली काय प्रेझेंट राहतं, बाईल सॉल्ट प्रेझेंट राहते केमिकल. याचं मेन फंक्शन काय, टू इनहिबिट द ग्रोथ ऑफ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. म्हणजे या न्यूट्रिएंट मीडियामध्ये ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाची ग्रोथ होऊ देत नाही. कोण होऊ देत नाही तर हा बाईल सॉल्ट होऊ देत नाही. क्रिस्टल व्हायोलेट पण त्याच्यामध्ये राहते. इट अलाउज इनहिबिट द ग्रोथ ऑफ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. मग क्रिस्टल व्हायोलेट पण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाची ग्रोथ होऊ देत नाही म्हणून इथं ग्रो कोण होतं फक्त, तर ग्रो होते फक्त ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आणि लॅक्टोज फर्मेंटर्स जे आहेत, कारण याच्यामध्ये या मॅकॉन्कीज आगारमध्ये शुगर जी प्रेझेंट राहते ज्याला आपण मिल्क शुगर म्हणतो, त्या शुगरचं नाव काय आहे, लॅक्टोज शुगर. ओके, मग जे बॅक्टेरिया या लॅक्टोज शुगरला फर्मेंट करू शकतात त्यांच्या कॉलनीज कशा असतात, पिंक कलरच्या असतात. आणि जे लॅक्टोज फर्मेंट करू शकत नाही ज्याला आपण नॉन लॅक्टोज फर्मेंटर्स म्हणतो, त्यांच्या कॉलनीज ह्या कलरलेस असतात. म्हणजे यू कॅन डिफरन्शिएट बिटवीन लॅक्टोज फर्मेंटर्स अँड नॉन लॅक्टोज फर्मेंटर्स. लॅक्टोज फर्मेंटर्स प्रोड्युसेस पिंक कॉलनीज,
on non-lactose fermenters produces colorless colony. Okay, so in this way you can differentiate. So this is the McConkie's agar. आता हे जे पिंक कलर किंवा रेड कलरच्या कॉलनी दिसतात हे लॅक्टोज फर्मेंटर्स आहेत आणि जे लॅक्टोजला फर्मेंट करू शकत नाही त्यांच्या कॉलनीज कशा दिसतात कलरलेस दिसतात हे इकडच्या साईडला दाखवलेले आहेत आणि हे सीएलडी आधार अशा प्रकारच्या कॉलनीज तिथे बॅक्टेरियाच्या ग्रो होतात आणि हे ग्रोथ ऑफ पॅथोजेनिक इकोला आहे ऑन सीएलडी आधार इकोलाची ग्रोथ याच्यावर अशा प्रकारची होते इकोला म्हणजे इश्चेरिशिया इकोला दॅट इज द नेम ऑफ बॅक्टेरिया तर हे झालं दॅट इज डिफरंट टाईप्स ऑफ सिलेक्टिव्ह मीडिया आता चौथा जो प्रकार आहे टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट मीडियाचा तो आहे ट्रान्सपोर्ट मीडिया सो वी विल सी टुमारो दॅट ट्रान्सपोर्ट मीडिया तर उद्या सेम टाइमला आपलं लेक्चर होईल याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून मी ग्रुपवर पाठवतो तर तो पूर्ण बघा तुम्ही आणि त्याचं कन्सेप्ट समजावून घ्या ओके सो कॅन आय एंड